नमस्कार, मी संकेत आवटे. या व्हिडिओच्या माध्यमातून अशी एक स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये गोंधळ असतो, मार्केट अपडाऊन होत असतं, फास्ट कुठंतरी मूव्ह होणार असतं, आपल्याला एक आयडिया असते की मार्केटमध्ये शार्प मुवमेंट येणार, वेदर इट इज अपसाईड किंवा डाऊनसाईड काहीही फरक पडत नाही. बजेटला ही स्ट्रॅटेजी वापरू शकता, कुठल्याही गोष्टीसाठी वापरू शकता. जेव्हा तुम्हाला वाटतं मार्केट कुठंतरी जाणार आहे, मग वर जाऊ शकतं किंवा खाली जाऊ शकतं. फक्त एकच कंडिशन आहे, ही स्ट्रॅटेजी कन्सॉलिडेशन येईल असं जेव्हा वाटत असेल, मार्केट थंड असेल, आयव्ही थंड असेल, तेव्हाही वापरायची नाही. पण जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असेल तेव्हा या स्ट्रॅटेजीचा वापर करून फक्त पैसा छापायचा. अतिशय मेहनत आम्ही सुद्धा या स्ट्रॅटेजीवर केलेली आहे. अजून मल्टिपल लेवल्सवर आम्ही गेलो या स्ट्रॅटेजीमध्ये, पण तुम्हाला एका लेवलपर्यंत आत्ता घेऊन जातोय आणि याच्या पुढची सेरीज पण देणार जर तुम्ही या स्ट्रॅटेजीला चांगलं प्रेम दिलं तर. खूप सोपी केलं मी या स्ट्रॅटेजीला, अतिशय सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे. जेव्हा तुम्ही याचा वापर कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल. पण एक गोष्ट करायची, अचानक मोठा पैसा लावायचा नाही. सुरुवात करा, टेस्ट करा, पेपर ट्रेड करा, छोटा पैसा लावा आणि मग हळूहळू वाढवत जा जर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी सूट झाली तर. फक्त एक कंडिशन आहे, मॅक्सिमम या व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असतील प्रत्येक ग्रुपवर हा व्हिडिओ गेला पाहिजे, कारण प्रत्येकाला समजायला पाहिजे की जरी मी लॉसमध्ये असलो तरी मला प्रॉफिटेबल ट्रेडर कसं बनता येतं बेस्ट स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून. आणि चॅनलला तर तुम्ही आधीच सबस्क्राईब केलं असेल याची मला खात्री आहे. बेसिकली हा चार्ट आहे निफ्टीचा. निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही एक मुवमेंट इथून इथंपर्यंत झाली आहे. अगेन इथून ही एक मुवमेंट आहे, इथून इथं एक मुवमेंट आहे, ही असेल किंवा ही मुवमेंट असेल किंवा वेदर इट इज ही मुवमेंट असेल किंवा अशा प्रकारची एक मुवमेंट असेल, तर या मुवमेंटला कॅप्चर करून आपण जबरदस्त पैसा कमवू शकतो. मग तुम्ही म्हणाल इथून मार्केट इथं गेलं तर कॉल बाय करायचा, इथून मार्केट इथं येत असेल तर पुट बाय करायचा. पण मी म्हणेन नाही, पुट पण बाय करा, कॉलही बाय करा. इथं मार्केट आहे, कुठंही बाय करा, कॉलही बाय करा. दोनही बाय करून आपण जबरदस्त तुफान पैसा कमवू शकतो, एक्झॅक्टली कमवू शकतो. आणि मी ही स्ट्रॅटेजी वापरतोय, माझे अनेक स्टुडंट्स ही स्ट्रॅटेजी वापरत आहेत. आता बऱ्याच लेवलवर यावर काम करावं लागतं, पण पहिली लेवल मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतोय, मग आपण बॅक टू बॅक सगळ्या लेवल्स पण पुढे जाऊन हळूहळू नेक्स्ट पार्टमध्ये वगैरे बघत जाणार आहोत. आता सध्या जर मला ही स्ट्रॅटेजी दिसत असेल आणि सगळ्यात जास्त व्हॉलॅटिलिटी बँक निफ्टीमध्ये दिसत असेल तर मी याला वापरणं पसंत करेन बँक निफ्टीमध्ये. तुम्हाला वाटत असेल निफ्टीमध्ये जास्त ट्रॅक्शन आहे तर निफ्टीमध्ये सुद्धा वापरू शकता. काय करायचं आहे तर सिम्पल माझ्याकडे फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला वापरायचा आहे. मी डायरेक्ट जाईन, एक सेन्सिबलवर मी स्ट्रॅटेजी बिल्ट करून दाखवतोय. डायरेक्ट तुम्हाला ती तुमच्या डिमॅट अकाउंटमध्येच प्लेस करायची आहे ऑर्डर, कुठल्याही प्रकारे कुठल्या एक्सटर्नल सॉफ्टवेअरची बिलकुल गरज नाही. फक्त तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी तुम्हाला इथं दाखवतोय, कारण इथं दाखवणं थोडंसं मला सोपं जाईल. सिम्पली मी एक नवीन स्ट्रॅटेजी बिल्ड करणार आहे, इथं मी क्लिक करतोय. आता सध्या जर तुम्ही बघितलं मार्केट 44,866 वर आहे, कन्फर्म करायचं असेल इथं आपण बघू शकता 44,866 सध्या बँक निफ्टी इथं ट्रेड करत आहे. पण मला स्ट्रॅटेजी बिल्ड करायची आहे, मी सिम्पली काय करेन थोडं वर आणि थोडं खाली. जर समजा मार्केट आता सध्या ट्रेड करत आहे 44,866 तर आपण एक राऊंड फिगर पकडून चालू, सध्या मार्केट आहे 44,900 रेंजमध्ये. जर मार्केट 44,900 रेंजमध्ये असेल तर मी 1,000 पॉईंटचा डिफरन्स इथे ठेवू शकतो, विच इज 45,900 आणि इकडे 43,900 प्लस मायनस. अजून 100-150 पॉईंट तुम्हाला 200 पॉईंट इकडे तिकडे करायचं असेल करू शकता, काही मेजर फरक पडत नाही. जेवढं जवळ राहाल 44,900 तेवढं तुमच्यासाठी बेटर असेल, बट याचा जो प्रीमियम आहे तो वाढलेला दिसेल. जेवढं लांब जाल तेवढा प्रीमियम तुम्हाला कमी झालेला दिसेल. हे सिम्पल लॉजिक इकडे पहिला लक्षात ठेवायचं. जेवढं तुम्ही एटीएम पासून लांब असाल, एटीएम म्हणजे ऍट द मनी करंट प्राइस, LTP पासून जेवढं तुम्ही लांब जाल तेवढा तुमचा प्रीमियम हळूहळू ड्रॉप होताना पाहायला मिळेल, आणि जेवढं तुम्ही LTPच्या जवळ याल तेवढा तुमचा प्रीमियम वाढताना पाहायला मिळेल. आणि या सगळ्यामुळे सिम्पल लॉजिक मी लावतोय की मला प्रीमियम थोडासा कमी मिळायला पाहिजे. आणि हे आहेत OTM. OTM याचा अर्थ असतो आउट ऑफ द मनी. जेवढं तुम्ही आउट ऑफ द मनी जाल तेवढा तुमचा प्रीमियम ड्रॉप होत जाणलो. आणि एकदा का मी आउट ऑफ मनीला क्रॉस करून वर गेलो तर हा आउट ऑफ द मनी नंतर जाऊन पुढे माझ्यासाठी ATM बनतो, आणि त्यानंतर हळूहळू ITM बनतो, बिकॉज इन द मनी बनत जातो, कारण मी या लेवलला क्रॉस करून हळूहळू वर जातो आहे. आणि जेव्हा एखादा प्रीमियम, एखादी स्ट्राईक प्राईस इन द मनी बनते, त्याची प्राईस हेवी वाढलेली असते. आता एक्झाम्पल मी तुम्हाला इथंच देतोय, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू क्लिअर होत जातील. सध्या सुरू आहे 44,900 रेंजमध्ये प्राईस. मी जर बघितलं 44,900 इथं मला पाहायला मिळते, आणि कॉल साईडला जर मी अंदाज घेतला, इकडे आहेत कॉल साईड, इकडे आहे पुट साईड.
जर कॉल साईडला मी ॲट द मनी जात गेलो तर तुम्ही बघू शकता याचा जो प्रीमियम आहे 887, थोडा आत गेलात 947, 1000, 1059 असं करत करत हा प्रीमियम वाढत जातो जेवढं तुम्ही इन द मनी जाल. पण जसं तुम्ही आउट ऑफ द मनी 810, 774, 584, 585, 370, 362 असं करत करत प्रीमियम कमी होत जातो. रिझन काय? आपण आउट ऑफ द मनी जात असतो म्हणून. इंट्रेन्सिक व्हॅल्यू याची जास्त असते, याची कमी होत जाते. अति जास्त डीपमध्ये आत्ता घुसणार नाही कारण प्रायमा पीसी एक सुरुवातीचा व्हिडिओ आहे, याच्यामध्ये अजून खूप डीप शिकण्यासारखं आहे. पण पहिल्याच दिवशी मोठा डोस नको. लॉजिक तुम्हाला एवढंच कळालं की मला गोष्टी दोन्ही स्वस्त मिळायला पाहिजेत आणि जेव्हा त्यांना क्रॉस होईल तेव्हा ह्यूज प्रीमियम वाढणार आहे. हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली आता करून दाखवतोय म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला अंदाज येईल. बरंच काही बजेटबद्दल बोलण्यासारखं आहे, बरंच काही बजेटच्या इन्साईट्स तुम्हाला सांगणं बाकी आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बजेट, मी नेक्स्ट पार्ट याचा बनवणार आहे. पण सुरुवात स्ट्रॅटेजीने करणार आहे. लेट्स से बजेटच्या आधी 1-2-3 दिवस मला बँक निफ्टी मिळतोय 44,900, कारण एक्झॅक्ट मला माहिती नसणार आहे सोमवारी मंगळवारी किंवा जेव्हा व्हॉलेटिलिटी येणार आहे एक्झॅक्ट त्या दिवशी काय होणार आहे. पण त्याच्या आधी 2 दिवस आपण इमॅजिन करूया 44,900 मार्केट आहे, आज तोच दिवस आहे. या हिशोबानेच मी ट्रेड प्लेस करणार आहे. कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. बघा, प्रॅक्टिस करा आणि नंतर तुम्ही एक्झिक्युशन करू शकता तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून. 44,900 मी थोडंसं पुढे गेलो 45,900. मग 45,900 मला कुठे दिसतोय? एक्झॅक्टली इथं दिसतो 45,900. 45,900 याचा अर्थ मी आउट ऑफ द मनी जातोय कॉलसाठी, तर तो प्रीमियम मला इथं पाहायला मिळेल. तुम्हाला अजून पुढे जायचं आहे, अजून पुढे जाऊ शकता. लेट्स से तुम्हाला वाटलं अजून मला 500 पॉईंट पुढे जायचं आहे, तर 46,400 जाऊ शकता. तुम्हाला वाटलं अजून पुढे जायचं आहे तर अजून पुढे सुद्धा जाऊ शकता. मी जास्त पुढे जाणार नाही, आपण पकडूयात राऊंड फिगर 46,000. सो 46,000 जर प्रीमियम बघितला तर समवेअर अराऊंड 361 रुपये मला पाहायला मिळतोय. मी 10 लॉट बाय करण्याचा प्लॅन करणार आहे आणि मी ते 10 लॉट ॲड केले. असंच मी मागं 1,000 पॉईंट जातोय. सो 44,900 आणि 1,000 पॉईंट जर कमी केले तर ते होतील 43,900. मी अजून थोडंसं 43,900 इकडे बघतोय आणि मला जायचं आहे पुट साईडला. आणि जर मी पुट साईडला 43,900 बाय करणार असेल तर त्याची प्राईज आहे 204 रुपये. मी याच्यामध्ये 10 पॉईंट ॲड करतोय आणि याला मी बाय करणार आहे. डन झालेलं आहे, क्वांटिटी ॲड झालेली आहे. तिथं बघू शकता 43,900 आपण ॲड केलेलं आहे आणि 46,001 ॲड केलेलं आहे. याची प्राईज आहे 361, याची प्राईज आहे 204. मल्टिप्लाय बाय 10 लॉट. एका लॉटमध्ये किती क्वांटिटी असतात तुम्हाला माहिती आहे? 15 क्वांटिटी असतात. 15 × 10 150 क्वांटिटी आपण इथं बाय करतोय इंटू 204 आणि इंटू 261. ओव्हरऑल मला जी गुंतवणूक करणार आहे मी ती 84,000 रुपयांची इथं गुंतवणूक करणार आहे. मग जसं तुम्ही लॉट वाढवत जाल तसं तुम्हाला इथे जास्त पे करावे लागतील. इथं 87,000 होणार, इथं मी 11 लॉट केले तर 93,000 होणार. जसं तुम्ही लॉट वाढवत जाल, लेट से मी 14 लॉट केले इथं आणि इथंसुद्धा 14 लॉट केले तर 119,000 मला इथे इन्व्हेस्ट करावे लागणार आहेत. कारण जसं इन्व्हेस्टमेंट वाढू तसं मॅक्सिमम माझी गुंतवणूक पण वाढत जाणार आहे. आता या सगळ्या सिनेरिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर मॅक्सिमम माझा लॉस किती होऊ शकतो? 119,000. बिकॉज ही बाईंगची स्ट्रॅटेजी आहे, मी कुठल्याही प्रकारे सेलिंग करत नाही. मग जी अमाऊंट मी इथं गुंतवली आहे ती अमाऊंट माझी झिरो होऊ शकते, लॉस होऊ शकतो, दोन्ही प्रीमियम माझे झिरो होऊ शकतात. हे सिम्पल लॉजिक यामध्ये आहे, कुठलंही मोठं रॉकेट सायन्स नाही. पण मॅक्सिमम प्रॉफिट किती होऊ शकतं? अनलिमिटेड होऊ शकतं. ऍक्च्युली इथं अनलिमिटेड हा शब्द असायला नको पाहिजे, अनडिफाईन्ड असायला पाहिजे. अनलिमिटेड म्हणजे काय? 1 कोटी मी कमवू शकतो 1 लाख? इम्पॉसिबल आहे. बिकॉज एवढी मुवमेंट मार्केटमध्ये होणारच नाही. 500 कोटी, 1 लाख कोटी, 10 लाख कोटी कमवू शकतो? नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. 20,000 वरून मार्केट 20 कोटीला कधीच नाही जाणार आहे लगेच, एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये किंवा आठवड्यामध्ये. हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. मग या केसमध्ये अनलिमिटेड हा शब्द नसून अनडिफाईन्ड असाय पाहिजे असं मला वाटतं. आणि जे बरेच सॉफ्टवेअर अनडिफाईन्ड हा शब्द वापरतात. बरं, आता याच्या पुढे ब्रेक इव्हन कधी येणार? 43,334 जेव्हा मार्केट क्रॉस करेल किंवा 46,566 जेव्हा क्रॉस करेल तेव्हा मी ब्रेक इव्हन क्रॉस करून पुढे जाणार. आता इथं लक्षपूर्वक बघण्यासारखी गोष्ट आहे, सध्या मार्केट आहे 44,900 आसपास, राईट? सो इथून लोअर बँड माझा किती आहे? तर 43,900 आहे. पण जेव्हा 43,334 क्रॉस करेल किंवा 46,566, इथं कितीचा बँड आहे? 46,000 आहे. सो इथं माझा ब्रेक इव्हन पाहायला मिळतो. बट ॲक्च्युली
गेम काही वेगळीच आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. लेट से मार्केटमध्ये मुवमेंट सुरू झाली, मला इझिली वाटतं की 1000 पॉईंटची मुवमेंट येऊ शकते, हायपोथेटिकली मी बोलतोय. तर या केसमध्ये 1-2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये जसं मार्केट 45,360 पोहोचेल, आता सध्या आपण इमॅजिन केलं होतं मार्केट आहे 44,900, तेव्हा माझा लॉस 18,000 रुपयांचा असणार आहे. पण जसं मार्केट पुढे जाईल 45,700 पोहोचेल, मला 11,000 प्रॉफिट दिसायला लागेल, ऑटोमॅटिकली प्रोजेक्टेड प्रॉफिट इथं तुम्हाला पाहायला मिळत असेल. जसं मी पुढे जाईन तसं माझं प्रॉफिट वाढत जाणार आहे. लेट से मार्केट पोहोचलं 45,800, अजून आपण विचार करतोय की त्यानं 46,000 इझिली क्रॉस करायला पाहिजे, पण अजून त्यानं केलेलं नाही आहे, तरीसुद्धा मी 16,861 रुपये कमावतोय. म्हणजे लक्षात घ्या, मार्केटमध्ये मला जर चांगलं प्रॉफिट मिळत असेल तर थांबण्यात काहीही अर्थ नाही. माझ्या मताप्रमाणे जेव्हा मला 20-25% मिळतात त्यावेळी, लगेच जर क्विकली सेम डेला मिळत असतील तर थांबण्यात काहीही अर्थ नसतो. इवन मला 10-15% जरी मिळाले तरी मी त्यातून बाहेर पडतो सेम डेला. आज सपोज मी स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली आणि संध्याकाळी मला तसं काही दिसत असेल किंवा 2-4 तासामध्ये ह्यूज मुवमेंट आली आणि अचानक मला चांगलं प्रॉफिट दिसत आहे, तर त्या केसमध्ये थांबायचं नाही, अगेन सेल करून आपण दुसरी स्ट्रॅटेजी परत डिप्लॉय करू शकतो विथ द रिस्पेक्टिव्ह ऑफ करंट LTP. मग आता मी अजूनही विचार करणार आहे थांबण्याचा, कुठंपर्यंत थांबणार आहे. सो मला वाटतं 46,000 क्रॉस करून 50-100 पॉईंटनी वर जावं त्यांना. तर आत्ता सध्या जर बघितलं तर मी विचार करतोय 46,060 मार्केट गेलं आहे, या केसमध्ये समवेअर अराउंड 45,000 मला प्रॉफिट दिसत आहे का? तर मार्केटमध्ये मुवमेंट फास्ट झालेली आहे. तर या केसमध्ये जो मी कॉल बाय केलेला आहे तो कॉल माझा वाढल्यामुळं मला चांगलं प्रॉफिट मिळत आहे, आणि जो पुट आहे तो कॉलच्या तुलनेत कमी खाली गेल्यामुळं मला चांगलं प्रॉफिट दिसत आहे. ओव्हरऑल आकडे जर तुम्ही याचे बघितले तर आकडेसुद्धा तुम्हाला हेच सांगतील की याच्या प्रायजेस तुम्ही बघू शकता, ह्यूज डिफरन्स आलेला आपल्याला पाहायला मिळतो. रिझन बिहाइंड दॅट की कॉलची प्राईस वाढते, आणि हे सगळं आपण हायपोथेटिकली चेक करतोय पुढे काय होईल हा अंदाज बांधून. पण जर समजा कॉल साईडला अजून फास्ट मार्केटनी मुवमेंट दिली आणि 1500 पॉईंटची मुवमेंट झाली, आपण इमॅजिन करूया 46,500 मार्केट गेलं, मला 1,03,000 रुपयांचं प्रॉफिट होणार आहे, समवेअर अराउंड माझं कॅपिटल डबल होत आहे जर मी ज्या ठिकाणी बाय केलं तिथून 1500 पॉईंटची मुवमेंट आली तर. मग हे काही जगा वेगळं नाही आहे. लेट से इथं मी एंट्री घेतली होती समवेअर अराउंड 48,000, आत्ता मार्केट ट्रेड करतायत 44,400 आसपास, याचा लो होता. सो समवेअर अराउंड 4,000 जास्तची मुवमेंट इथं आलेली आहे. पण जाऊ दे, मी इथं कुठेतरी इमॅजिन करतोय, मी एंट्री सपोज इथं घेतली 46,400, ती परत आली डायरेक्ट 44,400, अगेन 2000 पॉईंटची इथं मुवमेंट आहे. पण समजा मार्केटमध्ये उद्या अचानक काहीतरी मुवमेंट यायला सुरुवात झाली, जसं तुम्हाला माहिती आहे HDFC ची न्यूज काहीतरी येते किंवा रिलायन्सची काहीतरी न्यूज येते, अचानक मोठं बाईंग आलं, सेलिंग आलं, पडला, वाढला, काहीतरी होऊ शकतं. या केसमध्ये आत्ता सध्या हा ट्रेड करतोय 44,900. सो इथून जर हा 44,900 ऐवजी 45,900 वगैरे गेला, इवन इथं जरी आला तरीसुद्धा ही 500 पॉईंटची मुवमेंट आहे, विच इज 46,400. एवढी मुवमेंट तर इझिली इथून येऊ शकते, काही मोठी गोष्ट नाही आहे. मग एवढी जर आली तर ॲटलिस्ट माझं कॅपिटल डबल होऊ शकतं, एवढी स्ट्रॉंग ही स्ट्रॅटेजी आहे. फक्त IV तुमचा व्हॉलेटाईल असायला पाहिजे, आणि महत्वाची गोष्ट तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये दम असला पाहिजे, कारण तुम्हाला जाणवलं पाहिजे की मार्केटमध्ये मुवमेंट चांगली येऊ शकते. इन धिस केस मी ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार, अदरवाईज अननेसेसरी कुठेही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू नका, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि जर समजा मार्केटमध्ये मोठा फॉल आला तरीसुद्धा मला हवं तसं इथं प्रॉफिट मिळत जाईल. जर समजा मार्केट 43,300 आलं तरीसुद्धा मी 36,000 प्रॉफिटमध्ये असेल, 43,000 मार्केट जर जाऊन पोहोचलं तर मला 73,000 प्रॉफिट असू शकतं. सो जसं जसं मार्केटमध्ये मुवमेंट येईल तसं तसं माझा प्रॉफिट वाढत जाणार आहे. फास्ट मुवमेंट यायला पाहिजे, मग ते तुम्ही निफ्टीमध्ये वापरा, बँक निफ्टीमध्ये वापरा, कुठेही स्ट्रॅटेजी वापरा, ही स्ट्रॅटेजी थोडंसं प्रॅक्टिस करून वापरणं गरजेचं आहे. मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करेन की पहिला प्रॅक्टिस करा, पेपर ट्रेड करा, नंतर तुम्ही याला डिप्लॉय करा एक लॉटनी, हळूहळू तुमचे लॉट्स वाढवत जा जसं जसं तुमची प्रॅक्टिस पुढे वाढत जाईल तशी. सिम्पल फंड आहे, प्रीमियम जो आहे त्याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे, डेकेचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे, आणि फास्ट मुवमेंटचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे, आणि या सगळ्याचा वापर करून तुम्ही इथं प्रॉफिट कमवू शकता. कंडिशन्स काय आहेत ते सांगण्याआधी हा व्हिडिओ तुम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कंडिशन पहिली ही आहे, मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी जाणवायला पाहिजे, पुढे काहीतरी न्यूज असायला पाहिजे, बजेट यायला पाहिजे, इलेक्शनचा रिझल्ट यायला पाहिजे, इलेक्शन डिक्लेअर व्हायला पाहिजे, काही मोठ्या स्टॉकमध्ये मोठा गोंधळ व्हायला पाहिजे, रिझल्ट असायला पाहिजे स्टॉकचे किंवा इलेक्शनचे, असं काहीही असो
त्या केसमध्ये मेजर मुवमेंट येते. एखादी मोठी कॉमेंट्री येणार असेल तरी मोठी मुवमेंट येत असते. परदेशांमध्ये मोठी हालचाल होत असेल तरी आपल्या मार्केटमध्ये मुवमेंट होत असते. त्या केसमध्ये हे ट्रेड शुअर शॉट आपल्याला चांगले रिझल्ट देतात हे विसरायचं नाही. आशा करतो तुम्ही याचा वापर करून चांगलं प्रॉफिट कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.